गुड आफ्टरनून स्टूडेंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम हे दोन कंट्रोल सिस्टीमचे टाईप्स बघणार आहेत. याच्या अगोदर आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. तर क्लासिफिकेशनमध्ये हे सगळ्यात शेवटचं क्लासिफिकेशन आहे ज्याच्या अंडर आपण ज्या कंट्रोल सिस्टीम्स आहेत त्या आपण ओपन लूप अँड क्लोज लूप या बेसिसवरती डिवाइड करतो आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले हे समजून घेऊयात की ओपन लूप सिस्टीम म्हणजे कुठली आणि क्लोज लूप सिस्टीम म्हणजे कुठली. ठीक आहे, तर ॲज पर सिलॅबस तुम्हाला ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम याच्या ब्लॉक डायग्राम्स आहेत, त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज त्या दोन्हीमध्ये कम्पॅरिझन या गोष्टी आहेत. तरी पास सगळ्यात पहिले हे समजून घ्या की तुम्हाला जेव्हा ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम हा कन्सेप्ट नीट लक्षात येईल तेव्हा तुम्ही त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज फाइंड करू शकता, तेव्हा त्या दोन्हीमध्ये तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. ठीक आहे, पण मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगत आलेलो आहे की या सब्जेक्टमध्ये कसलंही पाठांतर करायची गरज नाही पडणार, तसं तर कुठल्याच सब्जेक्टमध्ये पाठ करायची गरज पडत नसते. ठीक आहे, तर पहा आता युज्युअल याच्यावरती काय क्वेश्चन्स असतात. तर ड्रॉ ब्लॉक डायग्राम ऑफ ओपन लूप सिस्टीम ऑर क्लोज लूप सिस्टीम, त्यानंतर अजून काय क्वेश्चन असतो, राईट ॲडव्हान्टेजेस ऑफ ओपन लूप सिस्टीम ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लोज लूप सिस्टीम. ठीक आहे, आता ॲडव्हान्टेज असतील डिसॲडव्हान्टेज असतील त्या दोन्हीमध्ये कम्पॅरिझन असेल ह्या गोष्टी आपण केव्हा करू शकतो, जेव्हा त्या जर नीट समजलेल्या असतील तर त्या आपण इझिली करू शकतो, ते पाठ करायची गरज नाही आहे. तर चला मग आजच्या लेक्चरमध्ये बघूयात आपण ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम नीट समजून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आणि कम्पॅरिझन हे फाईंड करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर चला आता आपण कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊयात. पाहिजे मी नोट्स शो केलेले आहेत या ठिकाणी ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम, त्यामध्ये फर्स्ट आपण पाहणार आहेत ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, तर पाहिजे एक ब्लॉक डायग्राम दिले आहे मी ओपन लूप कंट्रोल सिस्टीमसाठी. या ब्लॉक डायग्राममध्ये दोन ब्लॉक आहेत, फर्स्ट ब्लॉक आहे कंट्रोलर, सेकंड ब्लॉक आहे प्रोसेस. ठीक आहे, पण याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे सिस्टीम म्हणजे काय. ठीक आहे, नॅचरल सिस्टीम बघितल्यात, टाईम व्हॅरिंग, टाईम इनव्हॅरियंट, लिनियर, नॉन लिनियर, असे वेगवेगळे आपण सिस्टीमचे टाईप्स बघितलेले आहेत. आता आपण तशाच पद्धतीनं ओपन लूप सिस्टीम कशाला म्हणायचं आणि क्लोज लूप सिस्टीम कशाला म्हणायचं हे पाहणार आहेत आणि मग आपण डे टू डे लाईफमध्ये ज्या सिस्टीम्स यूज करतो किंवा आपण स्वतः पण एक सिस्टीम आहे ज्या सिस्टीम आपण अनुभवतो त्या सिस्टीम्स ओपन लूपमध्ये येतात की क्लोज लूपमध्ये येतात हे आपल्याला त्याच्या एक्झाम्पल्समध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला समजून घेऊयात की ओपन लूप सिस्टीम नक्की कशाला म्हणायचं. तर इथं ब्लॉक डायग्राममध्ये दोन ब्लॉक दिलेले आहेत, पहा कंट्रोलर आहे आणि प्रोसेस आहे. आता प्रोसेस म्हणजे काय, जी कुठली क्रिया, जे काही तुम्हाला कंट्रोल करायचंय, जे काही तुम्हाला कंट्रोल करायचं, मग ते या रूमचं टेम्परेचर असेल, हे टेम्परेचर तुम्हाला कंट्रोल करायचंय, म्हणजे प्रोसेस म्हणजे काय झालं. तर इथं प्रोसेस या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे की जी काही गोष्ट तुम्हाला कंट्रोल करायची आहे त्या गोष्टीला आपण एक जनरल नाव दिलं प्रोसेस. ठीक आहे, तर प्रोसेस या शब्दानुसार, प्रोसेस म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटेल, एखादी गोष्ट घडवण्यासाठी, एखादं काहीतरी मिळवण्यासाठी केलेली जी काय घडामोडी आहेत त्याला आपण प्रोसेस म्हणतो. ठीक आहे, पण इथं प्रोसेस म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा की जी कुठली गोष्ट तुम्हाला मॉडिफाय करायची आहे, ज्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत त्या गोष्टीला तुम्हाला इथं प्रोसेस असं म्हणायचं. ठीक आहे, मग कन्सिडर करा की या रूमचं टेम्परेचर, या रूमचं टेम्परेचर म्हणजे एक झाली प्रोसेस. ठीक आहे, आता ही कंट्रोल करायचे म्हणजे ह्या रूमचं टेम्परेचर तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. मग या रूमचं टेम्परेचर जर कंट्रोल करायचं असेल तर एखादा कंट्रोलर लागेल, म्हणजे ह्या रूमचं टेम्परेचर जर वाढवायचं असेल तर तुम्हाला इथं हीटर बसवावं लागेल. ठीक आहे, या रूमचं टेम्परेचर कमी करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॅन किंवा ए सी बसवावं लागेल. मग हे फॅन, ए सी किंवा हीटर हे झाले कंट्रोलर. हे काय झालं, कंट्रोलर. आता या कंट्रोलरला चलवण्यासाठी काही इनपुट द्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर या कंट्रोलरला चलवण्यासाठी काय इनपुट म्हणजे काही एनर्जी द्यावी लागणार आहे. पहा इथं आपण एक्झाम्पल्समध्ये काय बघितलं की कंट्रोल करण्यासाठी ही जी काय प्रोसेस आहे म्हणजे इथलं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपण कंट्रोलर वापरणार आहे. कुठले कंट्रोलर, फॅन, ए सी किंवा हीटर. ठीक आहे, तर हे जे काय डिव्हायसेस आहेत मी आत्ता सांगितलेले याला आपण कंट्रोलर म्हणूयात. हे कंट्रोलर चालण्यासाठी काहीतरी त्यांना एनर्जी द्यावी लागेल, मग ती एनर्जी म्हणजे झाली इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे, म्हणजे हे कंट्रोलर चालण्यासाठी जी एनर्जी देतो आपण, ठीक आहे, युजली आपण ती इलेक्ट्रिक एनर्जी यूज करतो या डिव्हायसेससाठी.
मग वेगवेगळ्या टाईपचे कंट्रोलर्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे डिव्हायसेस आहेत. काही डिव्हायसेस एअर प्रेशरवरती चालतात, काही डिव्हायसेस पेट्रोलवरती चालतात. जसं व्हेइकल आहे ती पेट्रोलवरती चालते, ठीक आहे. तर म्हणजे ते हायड्रोलिक आहेत. म्हणजे काय हायड्रोलिक आहेत, काय इलेक्ट्रिक आहेत, काय प्युनोमॅटिक आहेत. प्युनोमॅटिक म्हणजे जे एअर प्रेशरवरती चालतात, ठीक आहे. तर हे झालं त्याचा दिलेली एनर्जी, ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे पा, रेफरन्स इनपुट, ठीक आहे. तर हे नीट समजून घ्या इथं की रेफरन्स इनपुट म्हणजे काय. तर खूप जणाला हे समजत नाही रेफरन्स इनपुट म्हणजे काय. आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं की पेट्रोल किंवा एअर प्रेशर किंवा इलेक्ट्रिक एनर्जी हे रेफरन्स इनपुट नाही, ही झाली एनर्जी टू ड्राइव दॅट कंट्रोलर. तो कंट्रोलर चालण्यासाठी दिलेली एनर्जी, ठीक आहे. म्हणजे हे एक टाईपचं इनपुटच आहे पण हे रेफरन्स इनपुट नाही, ठीक. तर या ठिकाणी एक कन्सेप्ट येतो पहा रेफरन्स इनपुटचा. तर पहा कम्प्युटर स्क्रीनवरती रेफरन्स इनपुट म्हणजे काय. प्रत्येक गोष्ट आपण नीट समजून घेऊया त्याच्यामधली. पहा आतापर्यंत तुम्हाला काय समजलं याच्यातलं, प्रोसेस म्हणजे काय. जी काय गोष्ट तुम्हाला कंट्रोल करायची आहे, फॉर एक्झाम्पल या रूमचं टेम्परेचर, त्याला म्हणायचं आहे प्रोसेस, ठीक आहे. कंट्रोलर, ती प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी लागणारं साहित्य किंवा डिव्हायसेस म्हणजे कंट्रोलर. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघितलं एसी, फॅन किंवा हीटर, ठीक आहे. तर हे झाले याचे कंट्रोलर्स. त्या कंट्रोलरला काहीतरी एनर्जी द्यावी लागणार आहे जेणेकरून ते कंट्रोलर्स रन होतील, ठीक आहे. ती एनर्जी इथं आपण मेन्शन केलेली नाही ब्लॉक डायग्राममध्ये, ठीक. त्याच्यानंतर याच्या इनपुट साईडला पहा इथं लिहिलेलं आहे रेफरन्स इनपुट आणि ते इंडिकेट केलेलं आहे आर ऑफ टीनं. रेफरन्स इनपुट ते कशाने इंडिकेट केलं आहे, आर ऑफ टीनं, ठीक. तर हे रेफरन्स इनपुट म्हणजे नक्की काय. तर हे रेफरन्स इनपुट म्हणजे तुम्हाला या रूमचं टेम्परेचर किती ठेवायचं आहे, या रूमचं टेम्परेचर तुम्हाला किती ठेवायचं आहे ते तिथं इनपुटला देणे. फॉर एक्झाम्पल इथं ह्या मशीनवरती असे ऑप्शन्स आहेत, समजा 30 डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, 45 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस, असे इथं काय स्विचेस दिलेले आहेत असं कन्सिडर करा. मग आपण याच्यामधलं समजा स्विच प्रेस केलं 45 डिग्री सेल्सिअससाठीचा, म्हणजेच काय दिलं आपण त्याला, रेफरन्स इनपुट दिलं. म्हणजे इथं रेफरन्स इनपुट म्हणजे काय, तर तुम्हाला त्या सिस्टीमपासून काय पाहिजे हे देणं म्हणजे रेफरन्स इनपुट. परत एकदा नीट लक्ष द्या मी काय बोलतोय, तुम्हाला त्या सिस्टीमपासून काय पाहिजे ते त्या सिस्टीमला सांगणं म्हणजे रेफरन्स इनपुट. परत एकदा सांगतो, रेफरन्स इनपुट म्हणजे ते डिव्हायसेस जे आहेत, म्हणजे जे कंट्रोलर्स आहेत, ते चालण्यासाठी दिलेली एनर्जी म्हणजे रेफरन्स इनपुट नाही. जसं की पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रिक एनर्जी, ठीक आहे, हे रेफरन्स इनपुट नाही, ठीक आहे. रेफरन्स इनपुट म्हणजे काय, तर त्या कंट्रोलरला आपण सांगतोय. आता सांगण्याची पद्धत काय, डिजिटल सिस्टीम असेल तर तिथं स्विचेस असतील, स्विच प्रेस करून आपण सांगतो की मला हे पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये जो फॅन आहे, ठीक आहे, त्या फॅनसाठी एक रेग्युलेटर असतं, बोर्डवरती एक रेग्युलेटर असतं आणि त्या रेग्युलेटरवरती एक नॉब असतो. त्या नॉबवरती पहा तिथं नंबर्स दिलेले असतात, फॅनचा स्पीड तुम्हाला काय पाहिजे, 0, 1, 2, 3, 4, 5, बरोबर आहे. तर त्या फॅनला आपण ते जे रेग्युलेटर फिरवतो, आपण 3 वरती रेग्युलेटर ठेवला, याचं मिनिंग काय, तर आपल्याला फॅनचा स्पीड काय पाहिजे, 3 या नंबरचा स्पीड पाहिजे आपल्याला, लक्षात आलंय. तर ते नॉब आपण फिरवून 3 वरती ठेवणं म्हणजेच त्या फॅनच्या कंट्रोलरला दिलेलं रेफरन्स इनपुट आहे, ठीक. फॅन चालण्यासाठी कुठली एनर्जी लागते, तुमच्या घरातला फॅन कशावरती चालतो, पेट्रोलवरती चालतो, डिझेलवरती चालतो, हवेच्या प्रेशरवरती चालतो का इलेक्ट्रिकवरती चालतो, बरोबर आहे का. विचार करत बसलात इलेक्ट्रिकवरती चालतो, घरी जाऊन बघा. तर ते इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे त्याचा रेफरन्स इनपुट नाही, तो फॅन चालण्यासाठी आपण दिलेली ती एनर्जी आहे त्याला. पण रेफरन्स इनपुट म्हणजे काय, तर ते रेग्युलेटर फिरून आपण 3 वरती किंवा 4 वरती किंवा 5 वरती स्पीड ॲडजस्ट करणं म्हणजे रेफरन्स इनपुट आहे. म्हणजे आपण त्या फॅनच्या कंट्रोलरला हे सांगितलं की मला या स्पीडची, म्हणजे हा जो काही स्पीड आहे या स्पीडवरती मला फॅन फिरवायचा आहे, ठीक आहे. म्हणजे त्या सिस्टीमला हे सांगणं की काय पाहिजे हे सांगणं म्हणजे रेफरन्स इनपुट, बरोबर. आपण आत्ता बघितलं
की रेफरन्स इनपुट म्हणजे काय, तर कंट्रोलरला आपण रेफरन्स इनपुट देतो म्हणजेच काय, तर आपण कंट्रोलरला सांगतो व्हॉट वी वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे हे आपण सांगतो म्हणजेच रेफरन्स इनपुट. तर माझ्या भाषे म्हणजे माझ्या पद्धतीनं जर डेफिनेशन केली रेफरन्स इनपुटची, तर मी असं म्हणेन रेफरन्स इनपुट इज द इनपुट विच इंडिकेट्स व्हॉट यूजर वॉन्ट फ्रॉम दॅट सिस्टीम. त्या सिस्टीमपासून यूजरला काय पाहिजे हे सांगणं म्हणजे रेफरन्स इनपुट. ठीक आहे, त्यानंतर पुढे पहा, इथं सगळ्यात शेवटी एक वर्ड लिहिलेला आहे कंट्रोल्ड आउटपुट, आणि तो इंडिकेट केला आहे सी ऑफ टी न, त्याच्या नोटेशन्स आपण नंतर बघूयात सी ऑफ टी वगैरे कायसाठी. तर कंट्रोल्ड आउटपुट, आता त्या प्रोसेसपासून काय भेटणार आपल्याला, कंट्रोल्ड आउटपुट भेटणार आहे. म्हणजे नक्की काय भेटणार आहे, तर इथं आपण फॉर एक्झाम्पल प्रोसेस म्हणजे कन्सिडर केलेलं आहे की या रूमचं टेम्परेचर, या रूमचं टेम्परेचर म्हणजे आहे आपली प्रोसेस आणि जे की आपण कंट्रोल करणार आहे. ठीक आहे, आता त्यापासून काय भेटतं, तर कंट्रोल्ड आउटपुट मिळतं. आता कंट्रोल्ड आउटपुट मिळतं त्यापासून म्हणजेच काय मिळतं, तर आपण जे काय रेफरन्स इनपुटमध्ये सांगितलेली स्पीड आहे, रेफरन्स इनपुटमध्ये जे आपण स्पीड सांगितले, त्या स्पीडला फॅन फिरणं किंवा त्या रेफरन्स इनपुटमध्ये जे काय आपण टेम्परेचरचे कंडिशन दिलेले आहे, फॉर एक्झाम्पल 45 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, तर बरोबर 45 डिग्री सेल्सिअस त्या रूमचं टेम्परेचर येणं, याला म्हणतो आपण कंट्रोल्ड आउटपुट भेटलं. ठीक आहे, पहा एका सीनमध्ये पूर्ण समजून घ्या. समजा रूम टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम आहे, ही रूमचं टेम्परेचर कंट्रोल करायचं, म्हणजे या सिस्टीममध्ये रूम टेम्परेचर झालं प्रोसेस, कंट्रोलर म्हणजे झाला फॅन हीटर. ठीक आहे, रेफरन्स इनपुट म्हणजे आपल्याला किती टेम्परेचर पाहिजे हे मेन्शन करणं, मग ते स्विच बोर्ड थ्रू मेन्शन करणं असेल किंवा एखाद्या रेग्युलेटर थ्रू असेल किंवा एखाद्या ॲप थ्रू असेल किंवा एखाद्या आपण IoT म्हणजेच कम्प्युटरवरून कंट्रोल करणार असू त्याच्यावर आपण टाईप करून त्याला इंडिकेट करू. ठीक आहे, तर रेफरन्स इनपुट झालं ते. ठीक आहे, मग आपण ते ठेवलं आहे समजा 45 डिग्री सेल्सिअस, आपण काय मेन्शन केलं की 45 डिग्री सेल्सिअस मला या रूमचं टेम्परेचर पाहिजे, म्हणजे रेफरन्स इनपुट दिलं त्याला आपण. ठीक आहे, कंट्रोलरला आपण रेफरन्स इनपुट दिलं, कंट्रोलरला समजलं काय की 45 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर इथं जनरेट करायचं. ठीक, मग कंट्रोलर काय करेल, ती जी काय प्रोसेस आहे म्हणजे ते जे काय टेम्परेचर आहे ते टेम्परेचरला किंवा ते जे काय प्रोसेस आहे म्हणजे ह्या रूमचं टेम्परेचर जे आहे ते 45 डिग्री सेल्सिअस आणण्याचा प्रयत्न करेल. ठीक, त्यासाठी तो त्याच्याकडे असलेला हीटर किंवा त्याच्याकडे असलेला फॅन याला ऑन ऑफ करेल. ठीक आहे, ॲज पर रिक्वायरमेंट ऑन करेल किंवा ऑफ करेल. ठीक, त्यानंतर त्या रूमचं टेम्परेचर, समजा फॅन जर त्यांना ऑन केला तर काय होईल, रूमचं टेम्परेचर कमी व्हायला चालू होईल, हीटर ऑन केला तर रूमचं टेम्परेचर वाढायला चालू होईल. ठीक आहे, म्हणजेच काय होईल, तर ती प्रोसेस आता कंट्रोल व्हायला चालू झाली आहे. ठीक आहे, आणि ती प्रोसेस कंट्रोल झाली म्हणजेच काय, तर टेम्परेचर कमी झालं किंवा जास्त झालं, म्हणजेच आपल्याला जे काय रिक्वायर्ड होतं 45 डिग्री सेल्सिअस एवढं भेटलं. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला कंट्रोल्ड आउटपुट भेटलं, ते प्रोसेस कंट्रोल झाली यालाच म्हणतो आपण कंट्रोल्ड आउटपुट भेटलं. लक्षात आलं, तर पहा इथं परत एकदा डायग्रामकडे या. रेफरन्स इनपुट म्हणजे काय, व्हॉट यूजर वॉन्ट, दॅट इज रेफरन्स इनपुट. कंट्रोलर डिव्हायसेस टू कंट्रोल द प्रोसेस. देन इथं पहा म्यूचा एक सिम्बॉल दिला आहे, याचं मिनिंग आहे कंट्रोल सिग्नल, त्या कंट्रोलरपासून एक कंट्रोल सिग्नल निघतो. ठीक आहे, म्हणजेच काय, तर तो कंट्रोल करतो म्हणजे ऑन करतो किंवा ऑफ करतो किंवा अजून काही वेगवेगळे कंट्रोल सिग्नल्स आहेत त्याच्या पद्धतीनं तो त्या प्रोसेसला कंट्रोल करतो. तर हा कंट्रोल सिग्नल, आणि तो कंट्रोल सिग्नल कोणाकडे जाणार आहे, प्रोसेसकडे. आणि मग प्रोसेस कंट्रोल होणार आहे, प्रोसेस कंट्रोल झाली म्हणजेच कंट्रोल्ड आउटपुट भेटलं. तर इथं पहा रेफरन्स इनपुट इंडिकेट करायचं आपल्याला आर ऑफ टी या नोटेशनचा यूज करून, त्यानंतर म्यूचा यूज करून कंट्रोल सिग्नल इंडिकेट करायचं आहे, त्यानंतर सी ऑफ टी म्हणजे कंट्रोल्ड आउटपुट, कंट्रोल्ड आउटपुट इंडिकेट करायचं सी ऑफ टी त्याच्यात. ठीक आहे, तर पहा मी परत एकदा हे ओपन लूपची जी डायग्राम आहे ती तुम्हाला मी याच्या थ्रू म्हणजे PPT थ्रू एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. इथं अजून तुम्हाला क्लिअर लक्षात येईल, कम्प्युटर स्क्रीनवरती या. पहा
इथे ब्लॉक डायग्राम दिलेले आहे. इनपुट हे इनपुट म्हणजे कसला आहे तर रेफरन्स इनपुट आहे. हा कंट्रोलर आहे. ऍक्टिवेटिंग सिग्नल म्हणजेच सिग्नल फ्रॉम कंट्रोलर टू कंट्रोल द प्लांट ऑर प्रोसेस. प्रोसेसलाच आपण प्लांट असं पण म्हणू शकतो जे की कंट्रोल करायचं आपल्याला. त्यानंतर त्यापासून भेटणारं आउटपुट म्हणजे कंट्रोल्ड आउटपुट. आता इथे एक आपण एक्झाम्पल पण घेऊन बघूयात. हे ब्लॉक डायग्राम आपण एका रिअल टाईम एक्झाम्पलसोबत कम्पेअर करू म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल. पा हे वर ते ब्लॉक डायग्राम जे की तुम्हाला पेपरमध्ये ड्रॉ करायचे ओपन लूप कंट्रोल सिस्टीम असं विचारल्यानंतर. आणि त्याला समजून घेण्यासाठी मी खाली एक इथं ब्लॉक डायग्राम दिली आहे. पा याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. पा सगळ्यात पहिले तर प्लांट म्हणजे काय आहे ते समजून घ्या. प्लांट तर इथं क्लॉथ्स. पा इथं सगळ्यात शेवटचा ब्लॉक पा क्लॉथ्स. ठीक आहे. क्लॉथ्स म्हणजे काय आहे इथं. प्लांट किंवा प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर हीटिंग एलिमेंट्स. हीटिंग एलिमेंट्स म्हणजे काय आहे. कंट्रोलर. हीटिंग एलिमेंट्स म्हणजे काय आहे. कंट्रोलर. तसंच कंट्रोलरमध्ये अजून कुठली गोष्ट येते पा. इथं टायमर एक दिलेला आहे. इथे एक टायमर सर्किट पण बसवलंय कन्सिडर करा. म्हणजे कंट्रोलरमध्ये दोन पार्ट्स येणार. टायमर आणि हीटिंग एलिमेंट्स. ठीक. आता आपल्याला काय करायचं आहे तर क्लॉथ जे आहेत ते हीट करायचेत म्हणजे ड्राय करायचेत. पण अशी सिस्टीम वॉशिंग मशीनमध्ये असते. वॉशिंग मशीनमध्ये ड्रायर पण असतो. ठीक आहे. तर तो ड्रायर काय करतो त्या कपड्यांना हीट करतो. हीट करून त्या कपड्यांना ड्राय करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचे एक इथं ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंट केली. तर पा सुरुवातीला काय लिहिलेलं आहे. डिझायर्ड टाईम. आपल्याला कपडे किती वेळ हीट करायचेत ते सांगणं म्हणजेच डिझायर्ड टाईम. यालाच आपण काय म्हणतो रेफरन्स इनपुट. यालाच काय म्हणतो आपण रेफरन्स इनपुट. ठीक आहे. त्यानंतर तो टायमर असेल किंवा हीटिंग एलिमेंट जे आहेत ते चालण्यासाठी जी एनर्जी दिली आहे ती इथं वरती इंडिकेट केलेली आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. तर ते टायमर आणि ते हीटिंग एलिमेंट चालण्यासाठी ते रन होण्यासाठी दिलेली एनर्जी आहे. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या सिस्टीमसाठी वेगवेगळी एनर्जी यूज केली जाते. त्याच्यामुळे ही जी काही एनर्जी आहे ही एनर्जी आपण ब्लॉक डायग्राममध्ये रिप्रेझेंट करत नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा डिझायर्ड टाईम म्हणजेच झालं रेफरन्स इनपुट. टायमर प्लस हीटिंग एलिमेंट्स म्हणजे झालं कंट्रोलर. ठीक आहे. आणि क्लॉथ्स म्हणजे झाली प्रोसेस. आणि ॲक्च्युअल ड्रायनेस म्हणजे ड्राय होऊन कपडे बाहेर भेटले म्हणजे झालं कंट्रोल्ड आउटपुट. लक्षात आलं आहे. तर पहा प्लस इथं काय ब्लॉक्स दिलेले आहेत. जसं हा डिस्टर्बन्स म्हणून एक ब्लॉक दिलेला आहे. ठीक आहे. तर तो काही इथं आता लक्षात घेऊ नका. ते आपण जेव्हा पुढं स्टडी करत जाऊ तेव्हा ते परत एकदा मी एक्सप्लेन करेन. आता इथल्या एक्झाम्पल म्हणजे इथं फक्त ओपन लूपचे डायग्राम समजून घेण्यासाठी हे एवढं एक्झाम्पल पुरेसं आहे. त्यापुढे आपण नोट्सवरती येऊयात. पहा डेफिनेशन बघूयात आपण ओपन लूप सिस्टीमची. ओपन लूप कंट्रोल सिस्टीमची डेफिनेशन पहा काय. ए सिस्टीम इन विच आउटपुट इज डिपेंडंट ऑन इनपुट बट कंट्रोलिंग ॲक्शन ऑर इनपुट इज टोटली इनडिपेंडंट. पहा मी अंडरलाईन केलेलं इथं इज टोटली इनडिपेंडंट ऑफ द आउटपुट ऑर चेंजेस ऑन आउटपुट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन लूप सिस्टीम. पहा नीट समजून घ्या डेफिनेशन काय. ए सिस्टीम इन विच आउटपुट इज डिपेंडंट ऑन इनपुट. पहा एवढं हे तर सिम्पल आहे. हे तुम्हाला लक्षात येतं. एक अशी सिस्टीम की ज्या सिस्टीममध्ये आउटपुट हे टोटली इनपुटवरती डिपेंड आहे. पहा कुठल्याही सिस्टीममध्ये त्याचं जे आउटपुट मिळणार असतं कुठल्याही मशीनमध्ये त्याचं जे मिळणारं आउटपुट आहे ते आउटपुट त्याच्या इनपुटवरती डिपेंडच असतं. ठीक आहे. इनपुट काय आहे ह्याच्यावरूनच आउटपुट काय मिळणार आहे हे ठरतं. लक्षात आलं आहे. मग तेच पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलंय. ही अशी सिस्टीम किंवा अशी मशीन आहे की ज्याचं आउटपुट हे टोटली डिपेंड आहे इनपुटवरती. याचं आउटपुट टोटली डिपेंड आहे इनपुटवरती. ठीक आहे. बट कंट्रोलिंग ॲक्शन ऑर इनपुट इज टोटली इनडिपेंडंट ऑफ द आउटपुट. पण या मशीनचं जे इनपुट आहे ते इनपुट आउटपुटवरती डिपेंड नाही. पा इथं काय सांगितलेलं आहे. आउटपुट हे टोटली डिपेंड आहे इनपुटवरती पण इनपुट आउटपुटवरती डिपेंड नाही. आणि असं कुठल्या मशीनमध्ये नसतं पण ना. ठीक आहे.
का कुठल्या मशीन मध्ये असतं ते आपण पुढे बघूयात. इथं फक्त असं समजून घ्या, मी जसं समजावून सांगतो तसं. ठीक आहे, पहा एक मशीन आहे समजा, समजा ही एक मशीन आहे. ठीक आहे, या मशीनला आपण इनपुट दिलं, यापासून आपल्याला आउटपुट भेटतंय. ठीक आहे, आता काय म्हणता येईल, हे जे आउटपुट आहे, हे जे भेटलेलं आउटपुट आहे, हे आउटपुट टोटली डिपेंड आहे इनपुटवरती. हे आउटपुट टोटली डिपेंड आहे इनपुटवरती, बरोबर आहे. आउटपुट हे टोटली डिपेंडच आहे इनपुटवरती. ठीक, पुढं काय सांगितलेलं आहे, बट इनपुट इज नॉट डिपेंडंट ऑन आउटपुट. इनपुट आउटपुटवरती डिपेंड नाही, आणि नसतंच ना. ठीक आहे, नसतंच. ठीक आहे, तर दुसऱ्या सेंटेन्समध्ये पण सिम्पली हेच सांगितलेलं आहे की इनपुट हे आउटपुटवरती डिपेंड नाही, किंवा जे काही कंट्रोलिंग ॲक्शन आहे ते कंट्रोलिंग ॲक्शन पण आउटपुटवरती डिपेंड नाही. ठीक आहे, पुढे काय सांगितलं बा, आर चेंजेस इन आउटपुट, किंवा आउटपुटमध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत त्या चेंजेसमुळं इनपुटला काहीही फरक पडत नाही. लक्षात आलंय, सिम्पल आहे बा डेफिनेशन. ए सिस्टीम इन विच आउटपुट इज डिपेंडंट ऑन इनपुट. ए सिस्टीम इन विच आउटपुट इज टोटली डिपेंडंट ऑन इनपुट बट कंट्रोलिंग ॲक्शन और इनपुट इज टोटली इंडिपेंडंट ऑफ द आउटपुट और चेंजेस इन आउटपुट. ठीक आहे, म्हणजेच काय, तर इनपुट किंवा कंट्रोलिंग ॲक्शन हे इंडिपेंडंट आहेत, म्हणजेच डिपेंड नाहीत आउटपुटवरती, किंवा आउटपुटमध्ये होणाऱ्या चेंजेसवरती डिपेंड नाहीत. अशी जी सिस्टीम असते त्या सिस्टीमला म्हणतात ओपन लूप सिस्टीम. ठीक आहे, तर बा, ए सिस्टीम इन विच आउटपुट इज डिपेंडंट ऑन इनपुट बट कंट्रोलिंग ॲक्शन ऑर इनपुट इज टोटली इंडिपेंडंट ऑफ द आउटपुट ऑर चेंजेस इन आउटपुट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन लूप सिस्टीम. ठीक आहे, लक्षात आली डेफिनेशन. पहा, तुम्ही एकदा रिपीट करा व्हिडिओ, या ठिकाणी पॉज करा आणि तुम्ही रिपीट करा ही डेफिनेशन. ठीक आहे, त्यानंतर मग याच्या आपल्याला ॲडव्हान्टेज, डिसअडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन्स पाहिजे. ठीक आहे, थोडा इथं व्हिडिओ पॉज करा, एकदा मी आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टी परत एकदा ऐका, समजून घ्या, मग तुम्हाला त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसअडव्हान्टेजेस फाईंड करता येतील. ठीक आहे, कारण आपल्याला पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं आहे आणि विचार करून ॲडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज लिहायचे. ठीक आहे, तर पहा, आता आपण ओपन लूप सिस्टीमची डेफिनेशन बघितली. अपेक्षा करतोय की तुम्ही परत एकदा ती डेफिनेशन नीट समजून घेतली असेल, म्हणजे व्हिडिओ परत एकदा इथपर्यंत बघितला असेल. ठीक आहे, तर चला आता याच्यावरती ओपन लूप सिस्टीम जे आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसअडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स, या तीन गोष्टी पाहायच्यात आपल्याला. तर पहा, ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, तर ही सिस्टीम एखाद्या दुसऱ्या सिस्टीमसोबत कम्पेअर करत ॲडव्हान्टेजेस फाईंड करायचे असतात. ठीक आहे, पण इथं जर बघितलं तर तुम्हाला आता फक्त ओपन लूप सिस्टीम माहिती आहे, क्लोज लूप सिस्टीम तुम्हाला माहीत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला क्लोज लूप सिस्टीमच माहीत नसेल तर तुम्ही ओपन लूप सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस कसे सांगणार, त्याचे डिसअडव्हान्टेजेस कसे सांगणार? लक्षात आलं, कोणासोबत तर कम्पेअर केलं तर ॲडव्हान्टेजेस सांगता येतील ना, बरोबर. आपण जसं की दोन मोबाईल फोन कम्पेअर करून या मोबाईल फोनचे हे ॲडव्हान्टेजेस आहेत ॲज कम्पेअर टू दिस मोबाईल फोन असं आपण सांगतोय. जर कॅमेरा जो आहे तो समजा आपण म्हणतोय की याचा कॅमेरा आहे 12 मेगापिक्सेल. ठीक आहे, आणि या मोबाईलचा कॅमेरा आहे 5 मेगापिक्सेल, बरोबर आहे. म्हणजे काय, तर याचे ॲडव्हान्टेजेस सांगायचे असतील तर ते कम्पेअर दुसऱ्या कुणासोबत तरी करावं लागेल. ठीक आहे, मग इथं जर तुम्हाला ओपन लूप सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस सांगायचे असतील तर तुम्हाला क्लोज लूप सिस्टीम माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे एक काम करूयात आपण, पहिले आता आपण क्लोज लूप सिस्टीमचे ब्लॉक डायग्राम समजून घेऊयात, त्याच्यानंतर मग दोन्हीचं कम्पॅरिझन करून आणि मग ते ॲडव्हान्टेज, डिसअडव्हान्टेजेस, कम्पॅरिझन, ॲप्लिकेशन्स या गोष्टी बघूयात. ठीक आहे, तर बा, मी आता डायरेक्ट नोट्समध्ये जर बघितलं तर तुम्ही सुरुवातीला ॲडव्हान्टेज दिसतील, ॲज पर सिलॅबस तिथं केलेलं आहे ॲडव्हान्टेज, त्यानंतर डिसअडव्हान्टेज, त्यानंतर एक्झाम्पल्स. ठीक आहे, असं केलेलं आहे, पण समजावून सांगत असताना थोडा सिक्वेन्स चेंज करावा लागतो तर ते नीट समजतं. म्हणून मी आता एक काम करतोय, तुम्हाला क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम याची पहिल्यांदा ब्लॉक डायग्राम समजावून सांगतो, त्यानंतर मग त्या गोष्टी बघूयात आपण. ठीक आहे, बरं बा, इथं स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही क्लोज लूप सिस्टीमची ब्लॉक डायग्राम. पहा,
आणि हे थोडेसे कंपॅरेटिव ठेवायचे, म्हणजे हे कंपेअर करत राहायचं ओपन लूप सिस्टीमच्या ब्लॉक डायग्राम सोबत. ओपन लूप सिस्टीमच्या ब्लॉक डायग्राम मध्ये कंट्रोलर होता आणि प्रोसेस होती, ठीक आहे. तर इथेही सेम तसंच आहे, दोन ब्लॉक आहेत पहा, कंट्रोलर आहे आणि प्रोसेस टू बी कंट्रोल्ड, ठीक आहे, म्हणजेच प्रोसेस किंवा प्लांट आहे, ठीक आहे. म्हणजे हे दोन ब्लॉक आहेत फिक्स. आता याच्यामध्ये नवीन काय आलं तर पहा, याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला एक एरर डिटेक्टर आहे. इथं हा जो सर्कल आहे, हा सर्कल आणि त्याच्यामध्ये हा जो क्रॉस केलेला आहे, याचं मिनिंग होतं एरर डिटेक्टर, ठीक आहे. त्यानंतर खालच्या साईडला एक ब्लॉक आहे पहा, ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे फीडबॅक, ठीक आहे. तर हा एक नवीन ब्लॉक आला याच्यामध्ये, म्हणजे ओपन लूप सिस्टीममध्ये ह्या दोन गोष्टी नाही आहेत. कुठल्या? एरर डिटेक्टर आणि फीडबॅक, ह्या दोन गोष्टी ओपन लूप सिस्टीममध्ये येत नाहीत, त्या फक्त क्लोज लूपमध्येच येतं, ठीक आहे. तर पहा, क्लोज लूप सिस्टीम म्हणजे काय नक्की? पण एक एक्झाम्पल घेऊन बघूयात आपण क्लोज लूप सिस्टीमचं, म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल. पहिले आपण एक्झाम्पल घेऊयात, त्याच्यानंतर ब्लॉक डायग्रामकडे जाऊयात आणि मग बघूयात तशा गोष्टी आहेत का याच्यामध्ये. समजा आपण एक सिस्टीम तयार केली आहे, या रूमचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी एक आपण सिस्टीम तयार केली. तर ती सिस्टीम आपण अशी तयार केली, या रूमचं टेम्परेचर मला जेवढं पाहिजे तेवढं ठेवता यावं ॲटोमॅटिक, ठीक आहे. यासाठी आपण एक सिस्टीम तयार केली, ठीक. सिम्पल आहे पा, सिम्पल प्रोजेक्ट म्हणून अशा गोष्टी करतात खूप जण. तर या रूमचं टेम्परेचर कंट्रोल करायचं म्हणजे काय करावं लागेल, या रूममध्ये मला एक फॅन लावावा लागेल, ठीक आहे, टेम्परेचर कमी करण्यासाठी, आणि एक हीटर लावावं लागेल टेम्परेचर वाढवण्यासाठी. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपण लावल्या या रूममध्ये, एक हीटर लावला, एक फॅन लावला, ठीक आहे. या दोन डिव्हायसेसचा यूज करून आपण या रूमचं टेम्परेचर वाढवू पण शकतो आणि कमी पण करू शकतो, ठीक आहे. आता आपल्याला असं वाटलं की हे आपण जेवढं रेफरन्स इनपुट देऊयात, म्हणजे जेवढं आपण टेम्परेचर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ते स्टेबल राहिलं पाहिजे, कंटिन्युअस तेवढंच स्टेबल मिळालं पाहिजे. इन्क्रीज पण व्हायला नको आणि डिक्रीज पण व्हायला नको. फॉर एक्झाम्पल, मला असं वाटलं की 45 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर इथलं मला मेंटेन करायचं आहे, ठीक. मग त्यासाठी मी एक मायक्रो कंट्रोलर यूज केला. मी काय यूज केला? एक मायक्रो कंट्रोलर यूज केला, ठीक आहे. त्या मायक्रो कंट्रोलरमध्ये एक मी प्रोग्राम टाकला, ठीक आहे, आणि त्याला कीबोर्ड जोडला. त्या मायक्रो कंट्रोलर एक मी कीपॅड जोडला, ठीक आहे. त्या कीपॅडवरती आपल्याला स्विचेस आहेत, बटन्स आहेत नंबरसाठीचे, ठीक आहे. आणि त्या मायक्रो कंट्रोलरच्या पोर्ट्सला, म्हणजे आउटपुट साईडला, ठीक आहे, काय जोडलं मी तिथं? तर त्या ठिकाणी मी रिले ड्रायव्हर वगैरे अशा काही सर्किटरी जोडल्या, मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. त्याच्या आउटपुटला समजा आपण जोडलेलं आहे हीटर आणि फॅन, ठीक आहे. म्हणजे मायक्रो कंट्रोलर कंट्रोल करणार आहे. कुणाला कंट्रोल करणार आहे? हा हीटरला कंट्रोल करणार आहे आणि फॅनला कंट्रोल करणार आहे. आणि फॅन आणि हीटर हे कुणाला कंट्रोल करणार आहेत? तर फॅन आणि हीटर हे दोन्ही कंट्रोल करणार आहेत रूम टेम्परेचरला. त्या रूमचं जे टेम्परेचर आहे, ठीक आहे, त्याला कंट्रोल करणार आहे. म्हणजे प्रोसेस किंवा प्लांट म्हणजे काय आहे? त्या रूमचं टेम्परेचर. इथं कंट्रोलरमध्ये काय काय आलं? मायक्रो कंट्रोलर आला, हीटर आला आणि फॅन आला, ठीक आहे. तसंच मायक्रो कंट्रोलरमध्येच एरर डिटेक्टर पण आहे. त्याच्यामध्ये जो आपण प्रोग्राम टाकला आहे तो प्रोग्राम म्हणजे एरर डिटेक्टर म्हणून काम करणार आहे. जसं इथं ब्लॉक डायग्राममध्ये दाखवलेलं आहे एरर डिटेक्टर, तर तसं काम कोण करणार आहे? त्या मायक्रो कंट्रोलरमध्ये असलेला प्रोग्राम तसं एरर डिटेक्शन करण्याचं काम करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण या रूममध्ये एक सेन्सर ठेवला, एक टेम्परेचर सेन्सर ठेवला, आणि त्या टेम्परेचर सेन्सरपासून येणारी जी व्हॅल्यू आहे ती दिली मायक्रो कंट्रोलरला. ती कुणाला दिली व्हॅल्यू? आपण मायक्रो कंट्रोलरला दिली, ठीक आहे. म्हणजे ते सेन्सर काय सेन्स करणार आहे? रूमचं टेम्परेचर किती आहे ते सेन्स करणार आहे आणि मायक्रो कंट्रोलरला देणार आहे, ठीक. आणि मायक्रो कंट्रोलर काय करणार आहे? आपण दिलेलं जे रेफरन्स इनपुट आहे, आपण किती दिलं होतं कीपॅडवरून? 45 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला किती टेम्परेचर पाहिजे या रूमचं? 45 डिग्री सेल्सिअस पाहिजे. म्हणून आपण कीपॅडवरून दिलं त्याला 45 डिग्री सेल्सिअस. म्हणजे युजरनं दिलेलं रेफरन्स इनपुट आहे 45, ठीक आहे. त्यानुसार मायक्रो कंट्रोलर चेक करेल सेन्सरपासून किती आलेलं आहे, याला म्हणायचं फीडबॅक. म्हणजे टेम्परेचर, ॲक्च्युअल रूमचं किती टेम्परेचर आहे याची व्हॅल्यू कोण देणार आहे? तो सेन्सर देणार आहे, ठीक आहे. म्हणजे तो सेन्सर म्हणजे झाला फीडबॅक सर्किट. म्हणजे इथं जे फीडबॅक म्हणून जो ब्लॉक दाखवलेला आहे डायग्राममध्ये, तो फीडबॅक ब्लॉक जो आहे तो म्हणजे आहे सेन्सर, ठीक आहे. तर पहा, सेन्सर देणार आहे या रूमचं ॲक्च्युअल टेम्परेचर किती आहे त्याची व्हॅल्यू. समजा सेन्सरनं व्हॅल्यू दिली तिथं 40, किती व्हॅल्यू दिली? 40. युजरनं किती सांगितली आहे? 45. सेन्सरपासून किती आली आहे? 40.
या दोघांमध्ये असलेला जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला म्हणायचं एरर डिटेक्शन. ठीक आहे, त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे झाला एरर. आणि हे फाइंड करायचं काम कोण करणार आहे? तो मायक्रो कंट्रोलर म्हणजे तो एरर डिटेक्टर आहे. तो चेक करणार की रेफरन्स व्हॅल्यू युजरनं काय दिले 45, ॲक्च्युअल व्हॅल्यू सेन्सरपासून काय आलेली आहे 40, म्हणजे एरर किती आहे 5 degrees आहे. ठीक आहे, म्हणजेच रेफरन्स मायनस ॲक्च्युअल व्हॅल्यू केले की आपल्याला डिफरन्स मिळाला. ठीक आहे, रेफरन्स व्हॅल्यू आहे 45, ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे 40, एरर भेटला प्लस 5. 45 मायनस 40 प्लस 5 एरर मिळाला, पॉझिटिव्ह एरर मिळाला. जेव्हा पॉझिटिव्ह एरर मिळेल तेव्हा आपण त्या प्रोग्राममध्ये असलेलेलं आहे. जर एरर पॉझिटिव्ह असेल, जर एरर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ काय होतो? टेम्परेचर कमी आहे रूमचं. ठीक आहे, 40 आहे. ठीक आहे, तर अशा वेळेस हीटर ऑन करायचं. म्हणजे मग मायक्रो कंट्रोलर कोणाला ऑन करणार? हीटरला. आता हीटर ऑन झाला म्हटल्यानंतर रूमचं टेम्परेचर वाढायला चालू झालं. ठीक आहे, रूमचं टेम्परेचर वाढत 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 चाललं ते 45 degreepर्यंत आलं. ठीक आहे, सेन्सरपासून व्हॅल्यू काय मिळणार? 45 आता. ठीक आहे, रेफरन्स व्हॅल्यू काय आहे? 45. 45 मायनस 45 झिरो एरर. झिरो एरर म्हटल्यानंतर मायक्रो कंट्रोलर हीटरला बंद करणार. ठीक आहे, कारण जेवढं रिक्वायर्ड टेम्परेचर आहे तेवढं भेटलंय. थोड्या वेळानंतर अजून रूमचं टेम्परेचर थोडंसं वाढलं समजा. ठीक आहे, आता रूमचं टेम्परेचर झालं 48. ठीक आहे, सेन्सरपासून व्हॅल्यू आली 48. ठीक आहे, रेफरन्स व्हॅल्यू आहे 45, सेन्सरपासून आली 48. ठीक आहे, रेफरन्स मायनस ॲक्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे, 45 मायनस 48 मायनस 3 एरर. निगेटिव्ह एरर मिळाला म्हणजे तो आता फॅनला ऑन करेल. तो कुणाला ऑन करणार? आता फॅनला ऑन करणार. ठीक आहे, आता फॅन ऑन झाला म्हणजे टेम्परेचर कमी व्हायला लागेल. ते परत 45 आलं टेम्परेचर, एरर काय भेटेल? 0. ठीक आहे, मग तो दोन्हीला म्हणजे फॅन पण ऑफ करेल आणि हीटर पण ऑफ करेल. असं हा कंटिन्युअस करत राहतो. थोडाही टेम्परेचर जर इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर त्याच्याशी रिलेटेड इथं एरर जनरेट होतो. तो एरर पॉझिटिव्ह असेल तर हीटर ऑन, एरर जर निगेटिव्ह असेल तर फॅन ऑन. ठीक आहे, आणि जर काहीच एरर नसेल तर दोन्ही ऑफ. ठीक, ही झाली ॲटोमॅटिक सिस्टीम. म्हणजे तुम्हाला त्या रूममधलं टेम्परेचर कंटिन्युअसली 45 degrees Celsius मिळणार. लक्षात आलंय? याला म्हणायचं क्लोज लूप सिस्टीम. याला काय म्हणायचं? क्लोज लूप सिस्टीम. म्हणजेच काय? ज्या सिस्टीममध्ये सेन्सर असतो, ज्या सिस्टीममध्ये ॲक्च्युअल प्रोसेसवरती किंवा ॲक्च्युअल प्रोसेसपासून कंट्रोल्ड आउटपुट मिळालं का नाही हे चेक केलं जातं. ठीक आहे, हे चेक केलं जातं म्हणजेच काय? तर फीडबॅक असतो या सिस्टीममध्ये. अशा सिस्टीमला म्हणायचं क्लोज लूप सिस्टीम. म्हणजे सिम्पली क्लोज लूप सिस्टीम म्हणजे कशी सिस्टीम? की ज्याच्यामध्ये फीडबॅक अवेलेबल असतो ती सिस्टीम म्हणजे क्लोज लूप सिस्टीम, आणि ज्याच्यामध्ये फीडबॅक अवेलेबल नसतो ती म्हणजे ओपन लूप सिस्टीम. ठीक आहे, आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन. मला एक क्लोज लूप सिस्टीमचं एक्झाम्पल सांगायचं आणि एक ओपन लूप सिस्टीमचं एक्झाम्पल सांगायचं. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही ज्या काय मशीन्स यूज करता, ज्या काही तुम्ही सिस्टीम्स पाहता, ठीक आहे, त्या सिस्टीमकडे आता तुम्ही फक्त क्लोज लूप आहे की ओपन लूप आहे हा विचार करतच पाहायचं. ठीक आहे, आता असं थोडा तुम्ही आता 2 मिनिटांसाठी व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि सांगा की ओपन लूप सिस्टीम कुठली आणि क्लोज लूप सिस्टीम कुठली. एक एक एक्झाम्पल फक्त विचार करा. ठीक आहे, चला, अपेक्षा करतो की तुम्ही बरोबर फाइंड केला असेल. आता मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ठीक आहे, स्वतः आपण एक क्लोज लूप सिस्टीम आहेत, आपण स्वतः एक क्लोज लूप सिस्टीम आहेत. ठीक आहे, कारण पहा, मी प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक घेतो. फॉर एक्झाम्पल, इथं टेबलवरती ठेवलेला जो कॅल्शियम आहे तो कॅल्शियम मला उचलायचा आहे, तर मी कसं करतो पहा, की मी पाहतोय माझे हात म्हणजे सेन्सर आहे, त्याला पुढं सेन्सर्स आहेत. ठीक आहे, सेन्सिटिव्ह आहेत हात आपले. ठीक आहे, माइंड कंट्रोलर. ठीक आहे, जेव्हा माझा हात त्या कॅल्शियमला लागतो तेव्हा मला इथं एक सिग्नल मिळाला. ठीक आहे, तो सिग्नल काय सांगतोय? की हां, कॅल्शियम आहे तिथं. ठीक आहे, आता मला ते पिक करायचे, उचलायचे कॅल्शियम. मी उचलून घेतली. ठीक आहे, किती जवळ घ्यायची आहे मला ती? मला खिशामध्ये ठेवायची आहे कॅल्शियम. ठीक आहे, तर दुसरा हात, ठीक आहे, चेक करतोय, कंटिन्युअस फीडबॅक आहे, कंटिन्युअस फीडबॅक. ठीक आहे, आणि कॅल्शियम खिशात बसली का नाही हे पण आपण चेक करतो. खिशामध्ये ओझं लागलं, कॅल्सी बसली,
ठीक है, कंटिन्यूअस फीडबैक है, हे ह्यूमन सिस्टीम सगळ्यात भारी सिस्टीम आहे, ठीक है, ही एक क्लोज लूप सिस्टीम आहे, आपण एक क्लोज लूप सिस्टीम मध्ये येतो, आपण कंटिन्यूअस चेक करत राहतो, ठीक है। मग अशा कुठल्या सिस्टीम्स आहेत अजून, पहा मशीन्स मध्ये, मॅन मेड मशीन्स मध्ये जर बघायचं म्हटलं तर अशी कुठली सिस्टीम आहे अजून की जी क्लोज लूप वाटते तुम्हाला? फॉर एक्झाम्पल आपण एक हे एक एक्झाम्पल देऊ शकतो याच्यामध्ये, पहा जसं इथं आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत जे मॅन मेड आहेत, पहा आत्ताचं एक्झाम्पल होम हीटिंग सिस्टीम, ठीक आहे, ॲटोमॅटिक होम हीटिंग सिस्टीम आहे एक्झाम्पल, त्यानंतर टेम्परेचर कंट्रोलर सिस्टीम आहे, त्यानंतर व्होल्टेज स्टॅबिलायझर आहे, ठीक आहे, पहा व्होल्टेज स्टॅबिलायझर्स असतात की ज्याच्यामध्ये रेफरन्स इनपुट देता येतं, आपण फॉर एक्झाम्पल 40 व्होल्ट असं जर टाकलं तर तो बरोबर 40 व्होल्टच आउटपुट देतो, त्यापेक्षा जर जास्त आउटपुट जायला लागलं तर तो त्या व्होल्टेजला कमी करतो, ठीक आहे, जर व्होल्टेज कमी जायला लागलं तर व्होल्टेजला वाढवतो, म्हणजेच काय तर ती क्लोज लूप सिस्टीम आहे, ठीक आहे। अशा आपण क्लोज लूप सिस्टीम्स डे टू डे लाईफमध्ये खूपशा पाहतो, ठीक। आता तसंच ओपन लूप सिस्टीमचं एखादं एक्झाम्पल, ओपन लूप सिस्टीममध्ये एखादं एक्झाम्पल देता येईल ट्राफिक लाईट, हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे ओपन लूप सिस्टीमचं, ट्राफिक लाईट, ठीक। पण ट्राफिक लाईटमध्ये काय असतं, रेड येलो आणि ग्रीन हे तीन बल्ब असतात, ठीक आहे, ग्रीन चालू झाला म्हणजे तुम्ही जाऊ शकता, रेड आहे म्हणजे तुम्ही थांबायचं आहे, येलो आहे म्हणजे वेट करा, ठीक आहे, येलो आहे म्हणजे काय आहे, वेट करा, ठीक आहे। तर मला एक सांगा, या सिस्टीममध्ये फीडबॅक घेतला जातो का? जेव्हा रेड आहे, जेव्हा रेड आहे तेव्हा तिथून कोण गाडी घेऊन चाललंय का हे चेक केलं जातं का? रेड असताना पण काय काय लोक जातात गाडी घेऊन, बरोबर आहे, ही सिस्टीम चेक करते का? नाही करत, जस्ट ही सिस्टीम काय करते, रेड येलो ग्रीन, रेड येलो ग्रीन, रेड येलो ग्रीन, जो काही टाइम त्याच्यामध्ये फिक्स केलेला आहे त्या टायमिंगला तो बल्ब तेवढ्या वेळासाठी चालू होतो आणि बंद होतो। या सिस्टीममध्ये फीडबॅक नाही, तिथून माणसं चाललेत का नाही चाललेत किंवा गाड्या चालल्यात का हे चेक केलं जात नाही, म्हणजे हे एक ओपन लूप सिस्टीम आहे, याच्यामध्ये फीडबॅक अवेलेबल नाही, लक्षात आलंय बरोबर। आता आपण एक काम करूयात, आपण एक्झाम्पल्स बघूयात सुरुवातीला, ओपन लूप सिस्टीमचे काही एक्झाम्पल्स बघूयात आणि त्यानंतर मग क्लोज लूप सिस्टीमचे एक्झाम्पल्स बघूयात। ओपन लूप सिस्टीममध्ये, ओपन लूप सिस्टीममध्ये कॉम्प्युटर स्क्रीनवरती या, ओपन लूप सिस्टीममध्ये एक्झाम्पल्स, ओके, एक्झाम्पल्स, हां इथे एक्झाम्पल्स आहेत ओपन लूप सिस्टीम, पहा फर्स्ट एक्झाम्पल आहे स्प्रिंकलर यूज्ड टू वॉटर लॉन, ठीक आहे, म्हणजे जे स्प्रिंकलर्स असतात बागेमध्ये वगैरे असतात किंवा शेतामध्ये पण स्प्रिंकलर्स असतात, ठीक आहे, तर ते एक ओपन लूप सिस्टीमचं एक्झाम्पल आहे, ठीक। त्यानंतर आपण हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स आपण याच्यावरती बघूयात, आपण पीपीटीमध्ये बघूयात, पहा ठीक, स्प्रिंकलर, स्प्रिंकलर फॉर वॉटर लॉन ऑर किंवा आपण स्प्रिंकलर वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो, शोसाठी पण स्प्रिंकलर्स वापरतात, ठीक आहे, यामध्ये पण एक टायमिंग फिक्स केलेला असतो, तेवढ्या टायमिंगसाठी तो स्प्रिंकलर तिथला चालू होतो बंद होतो, त्याच्यानुसार मग तिथे वेगवेगळे डिझाईन्स वगैरे जनरेट होतात, ठीक आहे। याच्यामध्ये हे नाही चेक केलं जातं की त्या स्प्रिंकलरपासून, समजा शेतामधला स्प्रिंकलर आहे तर त्याच्यापासून पाणी पडायलंय का नाही पडायलं किंवा पाणी त्या डिस्टन्सपर्यंत चाललंय का नाही हे नाही चेक केलं जात, जस्ट तेवढ्या टायमिंगसाठी तो चालू होतो बंद होतो तेवढा तो रोटेट होतो, ठीक आहे, एवढं होत राहतं, म्हणजे याच्यामध्ये फीडबॅक सिस्टीम अवेलेबल नाही, म्हणजे हे एक ओपन लूप सिस्टीम आहे। दुसरं एक्झाम्पल घेता येईल टोस्टर मशीन, पहा ब्रेडपासून टोस्ट बनवण्यासाठी ज्या छोट्या मशीन्स असतात, ठीक आहे, तर या मशीनमध्ये ब्रेड टाकला जातो आणि इथे एक पहा कम्प्युटरवरती पहा इथे एक नॉब दिलेला आहे, या नॉबवरून आपण त्याला किती वेळ हीट करायचं आहे, ठीक आहे, काही टोस्टरवरती टायमिंग असतो, काही टोस्टरवरती हीट दिलेली असते किती हीट ठेवायचे, ठीक आहे, तरी तर आपण टायमिंग कन्सिडर करूयात, समजा आपण इथं लिहिलेलं आहे इथं आपण 5 मिनिट या टायमिंगवरती त्याला सेट केलं, तर हा काय करेल, हा जो ब्रेड आहे त्या ब्रेडला तो हीट करेल किती वेळ, 5 मिनिटासाठी हीट करेल, 5 मिनिट झाल्यानंतर त्या ब्रेडला तो
डिस्चार्ज करेल म्हणजे बाहेर टाकेल. लक्षात आलंय? म्हणजेच काय तर हा हे नाही चेक करणार की त्या ब्रेडचा टोस बनलाय का. हे मशीन हे चेक करत नाही की ब्रेडचा टोस बनलाय का. आपण समजा चुकून तिथं 30 मिनिट ठेवलं, ब्रेड टाकला 30 मिनिट ठेवलं, तर ते 30 मिनिट त्या ब्रेडला हिट करणारच. ठीक आहे, मग त्या ब्रेडचा टोस होऊन त्याची राख झाली तरी तो त्याला हिट करणार. म्हणजे ओपन लूप सिस्टीम आहे, चेक नाही ना करत ब्रेडचा टोस झालाय का. ठीक आहे, त्यानंतर वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनमध्ये पण प्रत्येक टाईम सेट केला जातो. ठीक आहे, आता काही नवीन वॉशिंग मशीन्स आल्यात त्या कन्सिडर करू नका, इथं जुन्या वॉशिंग मशीन कन्सिडर करा. ठीक आहे, तर याच्यामध्ये टाईम सेट केला जातो त्या टायमिंगसाठी. त्यामधला जो ड्रम आहे, ठीक आहे, तो त्या कपड्यांना रोटेट करतो. ठीक आहे, वॉश करतो. ठीक आहे, हे त्या टायमिंगवरती डिपेंड आहे, तेवढ्या टायमिंगसाठी तो करणार. तो हे नाही चेक करत की कपडे वॉश झालेत का, ते स्वच्छ निघालेत का, चेक नाही करत. म्हणजे ही काय क्लोज लूप सिस्टीम नाही, ही ओपन लूप सिस्टीम आहे, याच्यामध्ये फीडबॅक नाही. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल घेता येईल ट्रॅफिक लाईट. हे मी याच्या अगोदरच तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर क्लोज लूप सिस्टीम. ठीक आहे, पहा क्लोज लूप सिस्टीममध्ये ब्लॉक डायग्रामवरती येऊयात आपण आता. तर पहा क्लोज लूप सिस्टीममध्ये काय काय गोष्टी आहेत. कंट्रोलर आहे, प्लांट आहे, फीडबॅक आहे, एरर डिटेक्टर आहे. आता हे तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. बाकी याच्यामध्ये जे इनपुट आहे ते रेफरन्स इनपुट आहे, आउटपुट आहे ते कंट्रोल्ड आउटपुट आहे म्हणजे सी ऑफ टी, रेफरन्स इनपुट म्हणजे आर ऑफ टी. ठीक आहे, त्यानंतर पुढे इथे एक मी एक्झाम्पल दिलेलं आहे क्लोज लूप सिस्टीमसाठी. तर ते एक्झाम्पल कुठलं आहे पहा, हिटिंग म्हणजे क्लॉथ जे आहेत ते ड्राय करण्यासाठीचं एक्झाम्पल. म्हणजे लास्ट आपण ओपन लूप सिस्टीमसाठी जे बघितलं होतं तेच एक्झाम्पल आहे इथं. तर पहा या ठिकाणी काय केलंय, हिटिंग एलिमेंट आहे, त्याच्यापुढे क्लॉथ्स आहेत. क्लॉथ जे आहेत ते ड्राय झालेत का नाही हे चेक करण्यासाठी आपण सेन्सर यूज केलंय, आणि त्या सेन्सरचं जे आउटपुट आहे ते एरर डिटेक्टरला दिलेलं आहे. ते एरर डिटेक्टर जो आहे तो टाइम सेट करणार आहे की किती वेळ हीट करायचं. समजा ड्राय झालेले नाही आहेत कपडे, तर तो काय करेल, टायमरचा जो टाईम आहे तो वाढवेल. ठीक आहे, म्हणजे अजून जास्त वेळ हीट करेल कपड्यांना. जर ते कपडे ड्राय झालेले असतील तर तो काय करणार, बंद करून टाकणार सिस्टीमला. ठीक आहे, तर हे एक एक्झाम्पल पहा क्लोज लूप सिस्टीमसाठीच. त्यानंतर क्लोज लूप सिस्टीमसाठीचे एक्झाम्पल्स बघूयात. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल ह्युमन बिंग म्हणजे आपण. ठीक आहे, हे पण मी एक्सप्लेन केलं आहे आपण कसं रोज काम करतो आणि फीडबॅक कसा घेतो. आपल्या पूर्ण बॉडीवरती सेन्सरच आहेत, सेन्सिटिव्ह आहेत आपण, आपल्याला त्याच्यानुसार समजतं. आणि इथं आपला कंट्रोलर आहे, तो बरोबर ॲक्शन्स कंट्रोल करतो, एरर फाइंड करतो. ठीक आहे, आपल्याला इथून समजा दरवाजापर्यंत जायचं आहे, दरवाजा आला का नाही हा कंटिन्युअस फीडबॅक या डोळ्यांथ्रू घेतला जातो. ठीक आहे, हे सेन्सर आहे. ठीक आहे, इथून घेतला जातो. आता बा मी डोळे दाखवत असताना माझा बोट डोळ्यात तर जात नाही ना, कारण सेन्स करतोय हा, इथून इमेज येते आहे ती कॅल्क्युलेट होते की हां बस थांबव थांबव इथंच थांबव बोट, नाहीतर मध्ये जाईल. ठीक आहे, तर हे कंटिन्युअस फीडबॅक चालू आहे आणि हा एरर डिटेक्ट करतोय, त्यानुसार आपल्या कंट्रोल ॲक्शन्स घडवून आणतो. त्या पुढे पहा होम हीटिंग सिस्टीम. ठीक आहे, युजली आपल्या इकडल्या भागामध्ये होम हीटिंग सिस्टीम यूज करत नाहीत, जिथे थंड प्रदेश आहेत त्या ठिकाणी होम हीटिंग सिस्टीम यूज करतात. हे आपण ॲटोमॅटिक सिस्टीम्स आहेत. त्यापुढे शिप स्टॅबिलायझेशन सिस्टीम. ठीक आहे, शिप जे आहे ते समुद्रामध्ये स्टेबल होण्यासाठी जी सिस्टीम असते त्याच्यामध्ये पण कंटिन्युअस फीडबॅक घेतला जातो शिपचा. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार मग ती स्टॅबिलाइज केली जाते, नाहीतर शिप जी आहे ती समुद्रामध्ये बुडून जाऊ शकते. ठीक, त्यानंतर व्होल्टेज स्टॅबिलायझर. हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की आपल्याला किती डी सी व्होल्टेज पाहिजे, त्यावरती नॉब सेट केला की तो पर्टिक्युलर तेवढा डी सी व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. तर हे झाले एक्झाम्पल्स ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीमसाठी. आता एक काम करूयात आपण, याच्यामध्ये क्लोज लूप सिस्टीमची डेफिनेशन पाहायची राहिली आहे, तर ती डेफिनेशन बघूयात आपण क्लोज लूप सिस्टीमसाठीची. पण डेफिनेशन काय होणार क्लोज लूप सिस्टीमसाठीची, पाही क्लोज लूप सिस्टीमचे ब्लॉक डायग्राम एकदा सांगतो मी. रेफरन्स इनपुट, एरर डिटेक्टर, कंट्रोलर, प्रोसेस टू बी कंट्रोल्ड, त्यापासून मिळालेला जो आउटपुट सिग्नल आहे तो म्हणजे सी ऑफ टी म्हणजे कंट्रोल्ड आउटपुट. त्यानंतर फीडबॅक म्हणजे इथं सेन्सर आणि अजून काही सर्किट असू शकतात. त्यानंतर बी ऑफ टी म्हणजे फीडबॅक सिग्नल, ई ऑफ टी म्हणजे एरर सिग्नल,
ठीक है, ह्या गोष्टी डिटेल मध्ये पुढे बघायच्यात आपल्याला, इथे फक्त दोन सिस्टम्स काय ते समजून घ्या. आता पाहायचे आपल्याला याची डेफिनेशन. ए सिस्टम इन विच कंट्रोलिंग ऍक्शन ऑर इनपुट इज समहाउ डिपेंडंट ऑन द आउटपुट ऑर चेंजेस इन आउटपुट इज कॉल्ड ॲज क्लोज लूप सिस्टम. म्हणजे पहा, अशी सिस्टम की ज्याच्यामध्ये कंट्रोलिंग ॲक्शन हे आउटपुटवरती डिपेंड असते किंवा इनपुट पण आउटपुटवरती डिपेंड असतं, ठीक आहे, अशा सिस्टमला म्हणायचं क्लोज लूप सिस्टम. खूप सिंपल डेफिनेशन आहे बा. ए सिस्टम इन विच कंट्रोलिंग ॲक्शन ऑर इनपुट, कंट्रोलिंग ॲक्शन ऑर इनपुट म्हणजे एक सिस्टम की ज्याचं इनपुट किंवा ह्याचे कंट्रोलिंग ॲक्शन हे डिपेंड असते थोडेफारशा प्रमाणामध्ये कुणावरती, आउटपुटवरती डिपेंड असते. म्हणजे आउटपुट कसं आलंय, आउटपुट करेक्ट आलंय का नाही हे फीडबॅक थ्रू जातं आणि त्याच्यानुसार मग कंट्रोलिंग ॲक्शन चेंज होते की बाबा हे कपडे ड्राय झालेले नाहीत, म्हणजे आउटपुट काय तर ड्राय कपडे पाहिजेत आपल्याला, हे ड्राय झालेले नाहीत म्हणजेच काय करायचं आहे, टायमिंग वाढवायचं आहे. तर इथून फीडबॅक जातो त्याच्यानुसार मग कंट्रोलिंग ॲक्शनमध्ये चेंज केला जातो, ठीक आहे, याला म्हणायचं क्लोज लूप सिस्टम. मग त्याच्या डेफिनेशननुसार काय होईल, ए सिस्टम इन विच कंट्रोलिंग ॲक्शन ऑर इनपुट इज सम हाऊ डिपेंडंट ऑन द आउटपुट ऑर चेंजेस इन आउटपुट इज कॉल्ड ॲज क्लोज लूप सिस्टम. त्यापुढे पहा, टू हॅव डिपेंडन्स ऑन इनपुट ऑन द आउटपुट सच सिस्टम युजेस फीडबॅक प्रॉपर्टी. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फीडबॅक यूज केलेला असतो ते काय डेफिनेशनचा पार्ट नाही आहे, तो फक्त जस्ट खाली द्यायचा आहे. त्यानंतर डेफिनेशन ऑफ फीडबॅक दिलेलं आहे इथं, ठीक आहे. फीडबॅक इज ए प्रॉपर्टी ऑर ए सिस्टम बाय विच इट परमिट द आउटपुट टू बी कंपेअर विथ द रेफरन्स इनपुट सो दॅट ॲप्रोप्रिएट कंट्रोलिंग ॲक्शन कॅन बी डिसाइडेड. फीडबॅक म्हणजे काय, तर आउटपुटला इनपुटसोबत म्हणजे रेफरन्स इनपुटसोबत कम्पेअर करण्याचा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो म्हणून याला म्हणजे त्याला म्हणायचं फीडबॅक. म्हणजे फीडबॅक एखादं सर्किट असेल, सिम्पल एखादा सेन्सर असेल किंवा सेन्सरसोबत एखादा ट्रान्सड्युसर असेल किंवा एखादं पूर्ण एक सर्किट पण असू शकतं, त्याला आपण एखादी सब सिस्टीम असं पण म्हणू शकतो. त्यापुढे खाली नोटेशन्स कशासाठी काय वापरलेत ते लिहिलेलं आहे. आर ऑफ टी रेफरन्स इनपुट, सी ऑफ टी कंट्रोल्ड आउटपुट, ई ऑफ टी एरर सिग्नल, एम ऑफ टी मॅन्युपुलेटेड सिग्नल म्हणजे कंट्रोलरपासून येणारा सिग्नल, आणि बी ऑफ टी म्हणजे फीडबॅक सर्किटपासून भेटणारा सिग्नल म्हणजे फीडबॅक सिग्नल. त्यानंतर आता पाहिजे तर आपल्याला ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. आता ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज जे आहेत या ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज हे तुम्ही फाइंड करायचेत. मी या दोन्हीमध्ये तुम्हाला कम्पॅरिझन सांगतो, ठीक आहे, या कम्पॅरिझनवरून तुम्ही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज करू शकता, ठीक आहे. तर पहा, कम्पॅरिझन बघूयात आपण या दोघांमध्ये ज्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस कम्पेअर केलेले आहेत, ठीक आहे. तर पहा, लेफ्ट साईडला मी इथं ओपन लूप सिस्टीम आणि राईट साईडला क्लोज लूप सिस्टीम दिलेली आहे. ओपन लूप सिस्टीममध्ये इनपुट डज नॉट डिपेंडंट ऑन आउटपुट. ओपन लूप सिस्टीममध्ये इनपुट हे आउटपुटवरती डिपेंड नसतं, बरोबर आहे. क्लोज लूप सिस्टीममध्ये इनपुट आणि कंट्रोलिंग ॲक्शन हे आउटपुटवरती डिपेंड असते. तर पहा इथं काय लिहिलं मग आपण, इनपुट इज सम हाउ डिपेंडंट ऑन आउटपुट. त्यानंतर ओपन लूप सिस्टीममध्ये ओपन लूप सिस्टीम इज लेस ॲक्युरेट, क्लोज लूप सिस्टीम इज मोर ॲक्युरेट. कारण क्लोज लूप सिस्टीममध्ये फीडबॅक आहे, आउटपुट करेक्ट आले का नाही हे चेक करण्याची कॅपेबिलिटी आहे, म्हणजेच कुणाचं आउटपुट चांगलं असणार आहे, ओपन लूप सिस्टीमचं आउटपुट चांगलं असणार, ठीक. त्यानंतर फीडबॅक डज नॉट एक्झिस्ट, ओपन लूप सिस्टीममध्ये फीडबॅक नसतो, ठीक. क्लोज लूप सिस्टीममध्ये फीडबॅक प्रेझेंट आहे, फीडबॅक इज एक्झिस्ट. त्यानंतर स्मॉल बँडविड्थ, ठीक आहे, ओपन लूप सिस्टीमची बँडविड्थ ही स्मॉल आहे. म्हणजेच काय आहे, तर ओपन लूप सिस्टीमला जर आपण जे रिक्वायर्ड इनपुट आहे ते रिक्वायर्ड इनपुट जर दिलं तरच रिक्वायर्ड आउटपुट मिळतं. म्हणजे डिझायर्ड इनपुट म्हणजे त्या सिस्टीमला
कुठल्या इनपुटसाठी काय आउटपुट मिळणार हे फिक्स आहे. ठीक आहे, इनपुट जर चुकलं तर आउटपुट पण चुकणार. ठीक आहे, म्हणजेच काय तर याची बँडविड्थ जी आहे ती स्मॉल आहे. ठीक आहे, रेंज ऑफ इनपुट्स याच्यामध्ये देता येत नाहीत, पण क्लोज लूप सिस्टीममध्ये तुम्ही रेंज ऑफ इनपुट्स देऊ शकता, म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे वेगवेगळे इनपुट्स देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आउटपुट मात्र सेमच मिळणार. ठीक आहे, म्हणजेच काय तर बँडविड्थ क्लोज लूपची जास्त आहे. पहा, हे बँडविड्थचा जो डिफरन्स आहे तो खूपशा बुक्समध्ये चुकलेला आहे. ठीक आहे, मी जो इथे लिहिलेला आहे तो खूप विचार करून डिफरन्स लिहिला आहे. ओपन लूप सिस्टीमची बँडविड्थ ही स्मॉल आहे आणि क्लोज लूप सिस्टीमची बँडविड्थ ही लार्ज. ठीक, त्यापुढे पहा, सिम्पल अँड लो कॉस्ट. ओपन लूप सिस्टीम सिम्पल आहे, डिझाईन करायला पण सिम्पल आहे. ठीक आहे, कमी डिव्हायसेस याच्यामध्ये यूज होतात, त्याच्यामुळे याची कॉस्ट पण कमी असणार आहे. ठीक आहे, क्लोज लूप सिस्टीम कॉम्प्लिकेटेड अँड हाय कॉस्ट. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड आहे कारण याच्यामध्ये आउटपुट करेक्ट आलं का नाही हे चेक करायचं आहे, आणि तो फीडबॅक इनपुटला देऊन त्यातला एरर फाइंड करायचा. ठीक आहे, म्हणजेच काय तर कॉम्प्लिकेशन आहे डिझाईनमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे कॉस्ट वाढणारच आहे, डिझाईन कॉस्ट वाढली, प्लस याच्यामध्ये हायली ॲक्युरेट सेन्सर्स वगैरे यूज करावे लागणार आहे. ठीक आहे, सिस्टीममध्ये पार्ट्स पण जास्त होणार, म्हणजेच कॉस्ट वाढली, म्हणजे हाय कॉस्ट आहे. ठीक, त्यापुढे पहा, एरर डिटेक्टर इज नॉट रिक्वायर्ड. ओपन लूप सिस्टीममध्ये एरर डिटेक्टरची गरजच नाही, कारण फीडबॅकच येणार नाही, तर एरर कशातला फाइंड करायचा, म्हणजे एरर डिटेक्टरची गरज नाही. त्यानंतर क्लोज लूपमध्ये मात्र एरर डिटेक्टर पाहिजेच. ठीक आहे, एरर डिटेक्टर इज रिक्वायर्ड, कारण फीडबॅक येणार आहे, तो कम्पेअर करावा लागेल ना. ठीक आहे, त्यासाठी एरर डिटेक्टर पाहिजे. त्यानंतर इट गिव्ज स्लो रिस्पॉन्स. पा, ओपन लूप सिस्टीमचा रिस्पॉन्स हा स्लो असतो, क्लोज लूप सिस्टीम जी आहे त्याचा मात्र रिस्पॉन्स आपल्याला फास्ट मिळतो. म्हणजेच काय, ओपन लूप सिस्टीममध्ये जर चुकीचं आउटपुट मिळायला लागलं तर ते चुकीचंच मिळत राहतं, कारण आउटपुट चेक करण्याची त्याच्यामध्ये फॅसिलिटीज नाही, त्याच्यामुळे त्याचा रिस्पॉन्स स्लो आहे. क्लोज लूप सिस्टीममध्ये आउटपुट कंटिन्युअसली चेक केलं जातं की करेक्ट येत आहे का नाही. ठीक आहे, जेवढं रेफरन्स इनपुट युजरने दिलेलं आहे सेम तसं आउटपुट मिळतं का नाही हे कंटिन्युअसली चेक केलं जातं. कंटिन्युअसली चेक केलं जातं म्हणजेच काय तर याच्यामध्ये रिस्पॉन्स हा फास्ट मिळतो, कारण कंटिन्युअस आहे, म्हणजेच काय तर फास्ट रिस्पॉन्स मिळतो. त्यानंतर एक्झाम्पल्स सांगायचे त्याच्यामध्ये, याच्या अवधच बघितले आपण, ओपन लूप सिस्टीममध्ये ॲटोमॅटिक ओपन लूप सिस्टीममध्ये टोस्टर मशीन आहे, कॉफी मेकर आहे, ट्राफिक लाईट आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये क्लोज लूप सिस्टीममध्ये आपण एअर कंडिशनर कन्सिडर करू शकतो, ॲटोमॅटिक आयर्न कन्सिडर करू शकतो, आणि बाकीचे पण आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, ते पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर पहा, त्यानंतर थोडेशा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पण बघून घेऊयात आपण. सगळ्यात सुरुवातीला आपण क्लोज लूप सिस्टीम ओपन लूप सिस्टीमचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस बघूयात. ओपन लूप सिस्टीममध्ये मी थोडेसे फास्ट घेतोय, सोपे आहेत. ओपन लूप सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस काय, सगळ्यात पहिलं तर हे सिम्पल आहे सिस्टीम. पहा, विचार करून सांगायचे ॲडव्हान्टेजेस, सिम्पल टू डिझाईन, डिझाईनसाठी सिम्पल आहे. दुसरा ॲडव्हान्टेज काय सांगता येईल, पहा विचार करायचा, समजून घेतले ना आपण सिस्टीम, तर त्याच्यावरून सांगायचं. ठीक, डिझाईन करण्यासाठी सिम्पल आहे, कॉस्ट पण कमी आहे, याची कॉस्ट पण कमी आहे. ठीक आहे, म्हणजे लो कॉस्ट आहे. तसंच अजून काय ॲडव्हान्टेज सांगता येईल, याला याच्यामध्ये जर काय बिघाड झाला तर त्या कंपनीचा इंजिनियर येण्याची गरज नाही. ठीक आहे, कुणीही जनरल माणूस पण त्याच्यामध्ये त्याला दुरुस्त करू शकतो. ठीक आहे, म्हणजे वेल ट्रेंड इंजिनियरची गरज नाही याला मेंटेनन्स करण्यासाठी. ठीक आहे, हा पण एक याचा ॲडव्हान्टेज झाला. ठीक आहे, अजून काय ॲडव्हान्टेजेस पहा इथं स्क्रीनवरती, सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, व्हेरी मच कन्व्हिनियंट, यूज करायला सोपी आहे, कॉम्प्लिकेटेड नाही. आउटपुट इज डिफिकल्ट टू मेजर, म्हणजेच काय म्हणायचं इथं की अशा गोष्टीमध्ये ही कन्व्हिनियंट आहे ज्या ठिकाणी आउटपुट मेजर करणं अवघड आहे, अशा ठिकाणी ओपन लूप सिस्टीम वापरणं सगळ्यात बेटर. ठीक, त्यानंतर सच सिस्टीम्स आर इजी फ्रॉम मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, याला मेंटेनन्स करण्यासाठी कंपनीपासून इंजिनियर येण्याची गरज नाही, आणि त्याला कॉस्ट पे करायची गरज नाही, कोणीही जनरल माणूस ती सिस्टीम मेंटेन करू शकतो.
त्यानंतर दिस सिस्टम्स आर नॉट प्रॉब्लेम ऑफ स्टॅबिलिटी, या सिस्टम स्टेबलच असतात. चुकीचं तर चुकीचंच आउटपुट, स्टेबल चुकीचंच देतात, ठीक आहे, किंवा करेक्ट तर करेक्टच स्टेबल, म्हणजे ह्या सिस्टीम सारख्या चेंज होत राहत नाहीत, ठीक आहे. तसं क्लोज लूप सिस्टीम जे आहे त्याचं आउटपुट हे स्टेबल येत नाही, सारखं चेंज होत राहतं, आउटपुट व्हॅरी होत राहतं, ठीक आहे, कारण ते कंटिन्युअस चेक करत राहतं आउटपुट करेक्ट आलं का, आलं नाही लगेच चेंज, आलं नाही लगेच चेंज, ठीक आहे. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये कंटिन्युअस व्हॅरिएशन्स येऊ शकतात, म्हणजे अनस्टेबल अनस्टेबिलिटी असू शकते ओपन लूप सिस्टीम क्लोज लूप सिस्टीममध्ये, ठीक आहे, पण ओपन लूप सिस्टीम ह्या स्टेबलच असतात. पुढे या सब्जेक्टमध्ये हेच पाहायचं आहे आपल्याला की क्लोज लूप सिस्टीम अनस्टेबिलिटी हा त्याचा प्रॉब्लेम आहे क्लोज लूप सिस्टीमचा. मग त्याला स्टेबल करण्यासाठी पुढे चॅप्टर आहे तुम्हाला स्टॅबिलिटी, त्याच्यामध्ये स्टडी करायचं की क्लोज लूप सिस्टीमला कसं स्टेबल करता येतं, त्यासाठी काय काय प्रोसिजर्स आहेत, ठीक आहे. तर आपला व्ह्यू काय स्टडी करण्याचा, जर क्लोज लूप सिस्टीम तुम्ही डिझाईन केली कारण ती ॲक्युरेट आउटपुट देते पण स्टेबल आउटपुट देत नाही, म्हणजेच काय तर त्याला स्टेबल करण्यासाठी मग पुढचा स्टडी करायचा आपल्याला या सब्जेक्टमध्ये की ही जी क्लोज लूप सिस्टीम आहे त्याला स्टेबल कसं करता येईल. त्यापुढे पहा, सच सिस्टीम्स आर सिम्पल टू डिझाईन, दीज आर इकॉनॉमिकल, म्हणजे हा परवडण्यासारखे सिस्टीम्स आहेत आणि सिम्पल आहेत डिझाईनसाठी. हे झालं ओपन लूप सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस पहा ओपन लूप सिस्टीमचे. सच सिस्टीम्स आर इनॲक्युरेट, इनॲक्युरेट आउटपुट मिळतं त्याच्यापासून. सच सिस्टीम्स आर अनरिलॅबल, विश्वास ठेवण्यासारखे सिस्टीम्स नाही, त्याच्यापासून आउटपुट हे करेक्टच मिळेल याची गॅरंटी नाही. त्यानंतर दीज आर अफेक्टेड बाय एन्व्हायरमेंटल चेंजेस, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा चेंज, एन्व्हायरमेंटमुळं या सिस्टीमच्या आउटपुटमध्ये चेंज होतो, कारण आउटपुट कसं यायला लागलं याच्यामध्ये चेक करण्याची फॅसिलिटी नाही. एन्व्हायरमेंट चेंज झालं ह्याचं आउटपुट पण चेंज होऊ शकतं. सच सिस्टीम्स कॅनॉट सेन्स इंटरनल डिस्टर्बन्सेस, या सिस्टीम्स त्याच्यामध्ये इंटरनली काय डिस्टर्बन्स असतील तर त्याला त्या सेन्स करू शकत नाहीत, कारण याच्यामध्ये सेन्सरच नाहीत, ठीक. त्यानंतर टू मेंटेन क्वालिटी अँड ॲक्युरेसी रेग्युलर मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. अशा सिस्टीम्सपासून जर करेक्ट आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला कंटिन्युअसली त्याला मेंटेन करावं लागतं, म्हणजे आपल्याला जर 10 दिवसाला त्या सिस्टीमला चेक करावं लागतं की आउटपुट त्याच्यापासून बरोबर येत आहे का, येत नसेल तर त्याच्यामध्ये जे काय झालेला प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करावा लागतो, कारण तो ॲटोमॅटिक स्वतः चेक करत नाही आउटपुट, ठीक आहे. तर हे झाले ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ऑफ ओपन लूप सिस्टीम. आता आपण जाऊयात क्लोज लूप सिस्टीमचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेसकडे. क्लोज लूप सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस कंपॅरेटिव्हली, आता तुम्हाला लक्षातच आलं असेल ॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत. ॲक्युरेट आउटपुट हे ह्याचं सगळ्यात बेस्ट ॲडव्हान्टेज आहे क्लोज लूप सिस्टीमचं. दीज सिस्टीम्स आर हायली ॲक्युरेट. सच सिस्टीम सेन्सेस एन्व्हायरमेंटल चेंजेस, एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला त्यामुळे जर आउटपुटमध्ये चेंज झालेला असेल तर आउटपुटमध्ये झालेला चेंज या सिस्टीम चेक करतात, सेन्स करतात, ठीक आहे, आणि तो जो झालेला चेंज आहे त्याला रिकवर करतात, ठीक आहे. त्यानंतर इट ऑल्सो सेन्सेस इंटरनल डिस्टर्बन्सेस, याच्यातल्या इंटरनल डिस्टर्बन्समुळं जर आउटपुटमध्ये चेंज झालेला असेल तर फीडबॅक थ्रू तो चेक केला जातो आउटपुटमधला चेंज, आणि तो आउटपुटमधला चेंज जो आहे तो रिकवर केला जातो. त्यानंतर रिड्यूस्ड इफेक्ट ऑफ नॉन लिनियरिटीज अँड डिस्टॉर्शन्स. पहा, कंटिन्युअसली आउटपुट याच्यामध्ये चेक केलं जातं, त्याच्यामुळं काही नॉन लिनियरिटीज असतील, काही डिस्टॉर्शन्स असतील तर त्याचा इफेक्ट या सिस्टीमच्या आउटपुटवरती होत नाही. त्यानंतर बँडविड्थ ऑफ सच सिस्टीम्स आर लार्ज, याची बँडविड्थ पण लार्ज आहे कारण याला रेंज ऑफ इनपुट्स अप्लाय करता येतात, सेम आउटपुट हा देतो. त्यानंतर डिसअडव्हान्टेजेस याचे ऑब्व्हियसली कमीच आहेत. पहा, कॉम्प्लिकेटेड टू डिझाईन अँड टाईम कन्झ्युमिंग, ठीक आहे, डिझाईन करण्यासाठी कॉम्प्लिकेटेड आहे आणि टाईम कन्झ्युमिंग पण आहे. त्यानंतर दीज सिस्टीम्स आर कॉस्टलर, ऑब्व्हियस कॉस्टली असणारच आहेत कारण डिझाईन करण्यासाठी टाईम जातो आहे, नंबर ऑफ पार्ट्स याच्यामध्ये यूज होतात, ठीक आहे, कॉस्टली असणारच आहेत, ठीक. तर हा याचा डिसअडव्हान्टेज आहे. त्यानंतर इट मे हॅव स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. मी पहिले सांगितलं होतं की या सिस्टीमला स्टॅबिलिटीचा प्रॉब्लेम आहे क्लोज लूप सिस्टीमला, जे स्टेबल आउटपुट मिळत नाही. काय मिळत नाही हे मी पुढच्या लेक्चरमध्ये अजून क्लिअरली तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण पुढचा जो सब्जेक्ट आहे तो याच्यावरतीच आहे, स्टेबिलिटीज बघायचं आहे, सिस्टीम स्टेबल करण्यासाठीच पुढचे चॅप्टर्स स्टडी करायचे, ठीक आहे. बट ठीक आहे, चला पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या गोष्टी बघूयात. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम या दोन्ही सिस्टीमचे ॲडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज एक्झाम्पल्स ब्लॉक डायग्राम या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, ठीक आहे.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक बेस्ट एक्झाम्पल घेऊया त्याच्यामधलं एखादं, आणि त्या एक्झाम्पलला धरून आपण पुढच्या गोष्टी स्टडी करूयात, ठीक आहे? आणि तुम्हाला मग लक्षात येईल की पुढचा चॅप्टर कशासाठी स्टडी करायचा आहे, त्याच्या पुढचा चॅप्टर कशासाठी स्टडी करायचा आहे, आपलं एम काय आहे पा ते सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. आपण आत्ता बघितलं की करेक्ट आउटपुट देते क्लोज लूप सिस्टीम, क्लोज लूप सिस्टीम करेक्ट आउटपुट देते, ठीक आहे, पण स्टेबल आउटपुट देत नाही. आउटपुटमध्ये सारखे व्हॅरिएशन्स येतात, ते व्हॅरिएशन्स काय येतात, कसे येतात ते मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो. आणि मग ते व्हॅरिएशन घालवण्यासाठी, त्या सिस्टीमला स्टेबल करण्यासाठी त्या सिस्टीमचं अॅनालिसिस करावं लागेल, त्याचा स्टडी करावा लागेल, ठीक आहे? तो स्टडी करायचा आहे पुढं आता आपल्याला. आणि सगळ्यात शेवटचा तुमचा चॅप्टर येतो पा स्टेबिलिटी, ज्याच्यामध्ये ती सिस्टीम कशी स्टेबल करता येईल ते बघायचं आहे. ना इंटरेस्टिंग स्टडी. पण एक मशीन डिझाईन करायचे आणि त्या मशीनचं अॅनालिसिस करायचं आहे, त्या मशीनचं आउटपुट कसं ॲक्युरेट आणता येईल, ठीक आहे, हे या पूर्ण सब्जेक्टमध्ये बघायचं. लक्षात आलं का तुम्हाला कंट्रोल सिस्टीम का स्टडी करायचं आहे? मग ती मशीन इलेक्ट्रिक असेल, हायड्रोलिक असेल किंवा प्युनोमॅटिक असेल, मशीन कुठल्याही एनर्जीवरती चालणारे असू द्या, ठीक आहे. हा सब्जेक्ट मेकॅनिकल ब्रँचला पण असतो, ठीक आहे, कारण ते पण मशीनच डिझाईन करतात, ठीक. मग त्या मशीनचं जे आउटपुट आहे ते आउटपुट कसं स्टेबल, ॲक्युरेट आणि स्टेबल मिळवता येईल, ठीक आहे, याच्याशी रिलेटेड हा पूर्ण स्टडी आहे. पुढच्या लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल बघूयात त्याचं, आणि त्या एक्झाम्पलला धरून पुढचं पूर्ण लेक्चर्स आपल्याला कव्हर करायचे आहेत, अख्खा सब्जेक्ट कव्हर करायचा आहे, ठीक आहे. आणि क्लिअर तुम्हाला समजून जाईल. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं आहे हा सब्जेक्ट नीट समजून घेऊ, स्टडी करा. तुम्हाला एक्झामला जात असताना नोट्स बघायची गरज नाही, बुक बघायची गरज नाही, पूर्ण सब्जेक्ट इथं बसणार, ठीक आहे. आताचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज तुम्हाला असे आठवले पाहिजेत. सगळ्यात पहिले आठवायचं ब्लॉक डायग्राम काय होती, ओपन लूप सिस्टीम म्हणजे काय, क्लोज लूप सिस्टीम म्हणजे काय, ते आठवायचं, आणि त्याच्यावर मग त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस फाईंड करायचे, जसे मी आता तुम्हाला सांगितलं तसे, ठीक आहे. तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.